विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र हा विषय सत्ता व्यवस्था आणि शासन प्रणाली विषयी आपणास अधिक व्यापक समज देण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरतो। शासन प्रणालीस विविध स्वरूपाचे पैलू आहेत। इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात आपणास राज्यशास्त्राचे विविध घटक ज्ञात करून देण्यात आले आहेत। त्यात राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना, विविध स्वरूपाच्या शासन पद्धती, प्रशासकीय प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा अंतर्भाव आहे। आता इयत्ता 12वीत मागील वर्षाच्या थोड्या पुढे जाऊन राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। 12वीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इसवीसन 1991 पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे। त्यात जगातील 1991 पासूनच्या विविध घटकाची स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्याचा आपणास परिचय करून देण्यात आला आहे। तसेच पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे। त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्यांचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत। या सर्व प्रश्नांकडे शासन कोणत्या भूमिकेतून पाहते त्याचे प्रतिबिंब आपणास सुशासन या प्रकरणात पाहावयास मिळते। शेवटच्या प्रकरणात भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा सर्वेक्षणात्मक आढावा घेतला आहे। 11वी आणि 12वीच्या दोन्ही पाठ्यपुस्तके आपणास राज्यशास्त्र या विषयाची सखोल माहिती देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत। ही पाठ्यपुस्तके राज्यशास्त्र विषयाचा समग्र आशय समजून घेण्यात आणि आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे पृथक्करण करण्यात सक्षम ठरणार आहेत। अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी माहितीपर चौकटी विविध कृती QR कोडवर देण्यात येणारे साहित्य याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल। राज्यशास्त्र विषय समिती, अभ्यासगट, लेखक, चित्रकार इत्यादींनी आशय अधिकाधिक समृद्ध करण्याच्या संदर्भात अथक परिश्रम घेतले आहे। पाठ्यपुस्तकात आशय अधिक तपशीलाने समजून घेण्यासाठी वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत। या वेबसाईटचा उपयोग निश्चितच तुम्हाला अभ्यासासाठी होईल। 12वीमध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये नव्याने नवीन सिलेबसमध्ये आपल्याला कोणती कोणती प्रकरणे दिली आहेत त्याचा आढावा आपल्याला बघायचा आहे। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार पहिलं प्रकरण आहे 1991च्या नंतरचे जग। मग आता या 1991च्या नंतरच्या जगामध्ये तुम्हाला कुठलं पॉईंट, कुठले सब पॉईंट अभ्यासायला आहेत ते बघूया। सगळ्यात पहिलं सब पॉईंट आहे शीत युद्धातर काळात आंतरराष्ट्रीय संबंधात झालेल्या बदलांचा अभ्यास। त्याच्यानंतर आहे मानवी समस्यांचे वाढते महत्त्व, दहशतवादाची समस्या आणि प्रादेशिकवाद याबद्दलच्या संकल्पना या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत। यानंतर दुसरं प्रकरण आहे 1991च्या नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण। आता मग जागतिकीकरणामध्ये सब पॉईंट आहेत आर्थिक, राजकीय, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जागतिकीकरणामुळे आणलेले बदल। या सर्वांचे विश्लेषण या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे। आता यानंतर एक लक्षात घ्यायचे आहे की आपण काय बघितलं पहिल्या प्रकरणामध्ये 1991च्या नंतरचे जग। मग थोडंफार बघा दुसऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा ते चाललं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या।
त्या समस्या त्या संकल्पना आणि त्यांचं जागतिकीकरण। परंतु आता तिसऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायचं आहे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, पण कशाच्या, मानवतावादी प्रश्न। या ठिकाणी थोडा बदल झालाय। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे मानवतावादी प्रश्न। मग आता मानवतावादी प्रश्नांमध्ये सब पॉइंट कोणते आहे, पर्यावरण आणि शाश्वतता, गरिबी आणि विकास, महिलांची स्थिती, या संकल्पनांची ओळख आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे। हे झाले तिसऱ्या प्रकरणामध्ये। आता चौथं प्रकरण आपल्याला आहे, हे थोडंसं वेगळं आहे। याच्यामध्ये चौथ्या प्रकरणाचा टायटल आहे समकालीन भारत, शांतता, स्त्रेय आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने। राष्ट्रीय एकात्मता, मग याच्यामध्ये सब पॉइंट आहेत राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य, आत्मसात करणे। म्हणजे काय की या प्रकरणामध्ये आपल्याला राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय ऐक्य आणि त्यांची मूल्य हे अभ्यासायची आहे। त्याचबरोबर आपलं पाचवं प्रकरण आहे समकालीन भारत, सुशासन। पाचव्या प्रकरणामध्ये सुशासन त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। मग त्या सुशासनमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनात झालेल्या बदलांबाबतचा अभ्यास। पारंपरिक दृष्टिकोनामध्ये जो काही बदल झाला असेल त्याबाबतचा अभ्यास आपल्याला या सुशासन पाचव्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे। आणि सुशासनबाबतचे वेगवेगळे पैलूसुद्धा या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे। त्याचबरोबर आपलं सहावं प्रकरण आहे भारत आणि जग। मग भारत आणि जग म्हटलं तर भारत आणि जग या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, प्रामुख्याने भारताच्या परराष्ट्रीय धोरणाच्या विकासाची प्रक्रिया। भारतामध्ये जे काही परराष्ट्रीय धोरण असेल त्या परराष्ट्रीय धोरणाच्या विकासाची प्रक्रिया आपल्याला अभ्यासायची आहे। ती अभ्यासत असताना भारताच्या विविध राष्ट्राशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण आपल्याला अभ्यासायचे आहे। आणि हे करत असताना एकूण तुम्हाला सहा प्रकरणं आहेत आणि या सहा प्रकरणांचा अभ्यास आपल्याला या राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे। राज्यशास्त्राविषयी अभ्यासत असताना अनेक नकाशे, जगाचा नकाशा असेल, आशिया खंडातील प्रमुख देशाचा नकाशा असेल, असे अनेक नकाशे आपण बघणार आहोत। तर या नकाशामध्ये जर तुमच्याकडे नवीन पुस्तक अवेलेबल असेल, तसे मी एक एक नकाशा करून तुम्हाला अभ्यासाच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे, पण तुमच्याकडे जर पुस्तक असेलच तर तुम्ही पुस्तक बघताना प्रामुख्याने नकाशांचा अभ्यास करायला पाहिजे की याच्यामध्ये कुठला कुठला नकाशा तुम्हाला दिलेला आहे, एकूण राज्यशास्त्राचं पुस्तक कसं आहे, त्याच्यामध्ये खूप सूचक असा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे। हे सगळ्या अभ्यास पद्धती तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये शिकायला मिळतील आणि हळूहळू एक एक व्हिडिओ मी तुम्हाला अभ्यासाचा किंवा अभ्यासाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।